विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. विमानांना लागणाऱ्या इंधनाच्या दरात कपात झाली. इंधन दर प्रति लिटर 503 रुपयांनी घटलेत. गेल्या महिन्यात 624 रुपयांची वाढ झाली होती, मात्र आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच दर कमी झाल्यानं दिलासा मिळण्याचे चिन्ह आहे. भारतीय बाजारपेठेत 1 एप्रिलपासून कारच्या किमतीत वाढ झाली आहे. टोयोटा, किया, होंडा या कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतींमध्ये वाढ केली. टाटाची व्यावसायिक वाहनं घेणं सुद्धा आजपासून महाग झालंय. यंदाच्या उन्हाळ्यात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेनं आध्यात्मिक आणि सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरं आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत राज्यभरात फेब्रुवारीत 847 शिबिरं घेण्यात आली, त्यामुळे तूर्तास राज्यात रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये पिवळ्या कलिंगडाची आवक वाढली आहे. हे कलिंगड केवळ 3 महिनेच बाजारात उपलब्ध असतात, त्यामुळे ग्राहकांची मोठी पसंती मिळते. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. लाल कलिंगड़ा पेक्षा पिवळ्या कलिंगड़ाचे दर दुप्पट आहेत. पिवळे कलिंगड 30 ते 32 रुपये प्रति किलो ने विकले जाते. साताऱ्यातील शाहूनगर भागात मध्यरात्री बिबट्याचं दर्शन घडलं. एका घरासमोरच्या रस्त्यावर बिबट्या येऊन बसल्याचं नागरिकांनी पाहिलं, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दिल्लीतील फरीदाबादमध्ये एका घरात बिबट्या शिरला, त्यामुळे वस्तीत गोंधळ उडाला. बिबट्यानं घरात शिरून काही नागरिकांना जखमी केलं. बिबट्याला ताब्यात घेण्याचं आव्हान वनविभाग आणि पोलिसांसमोर आहे. बघा, राज्यातील नवी मुंबई एपीएमसीत मसाला मार्केटमध्ये वेलची चोरल्याच्या आरोपावरून कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली. कर्मचाऱ्यानं कामगारावर 50 किलो वेलची चोरल्याचा आरोप केला. कामगाराला मारहाण करत बूट चाटायला लावण्यात आला. विशेष म्हणजे आरोपींनी हा सगळा प्रकार मोबाईलवर चित्रित केलाय. या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. भोर पोलीस स्टेशनमध्ये 59 शस्त्र जमा करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्र जमा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं होतं. 114 जणांना नोटीस पाठवण्यात आली होती, त्यामुळेच ग्रामीण भागातील परवानाधारकांनी आपली शस्त्र जमा केली.